फायनली आपण पोहोचलेलो आहोत आणि हा असा एंट्रन्स आहे. इकडे मस्त नाव लिहिलेलं आहे डॉक्टर अश्विनी. अश्विनीचं आहे, नॅचरल ग्रो अकॅडमी म्हणून आहे आणि साधारण असा एंट्रन्स आहे. हाय, हॅलो, हॅलो, कशी आहेस? एकदम छान, तू कशी आहेस? मी खूप मस्त. सो फायनली दिवस आला की जेव्हा आपण काम करतोय. ठीक आहे. म्हणजे मला आयब्रोज मेकअप मध्ये मी कव्हर करते, बट ना माझ्या इथे स्कार आहे. ठीक आहे, करते. इकडची जी आयब्रो आहे ना ती थोडीशी बारीक आहे. बरोबर, जेव्हा मी आयब्रोला माझ्या शेप देते तेव्हा ही खूप छान होते, कारण हे झाकलं जातं मध्ये पेन्सिल लावली की. पण इकडे ना स्लाइटली थोडी ती अशी तिरकी दिसते मला. बरोबर, तर माझा फक्त बेसिक नीड ही आहे की ते व्यवस्थित प्रपोर्शन मध्ये दिसलं पाहिजे. हा, आणि जेव्हा पण मी टिकली लावते मोस्टली तर ती मला तिरकी नाही वाटत, कारण माझी आय थिंक एक आयब्रो मागे आणि एक आयब्रो थोडीशी पुढे आहे. तर मग जेव्हा मी टिकली लावते ना तर ते मला ओके वाटते, बट पाहताना व्हिडिओ झालं किंवा फोटो झालं ती तिरकीच दिसते. तर फक्त मला याच्यावरती सोल्युशन पाहिजे. तर आपण काय करणार आहे, कसं करणार आहे तू सांग. येस, व्यवस्थित डिस्कस करून झाल्यानंतर आम्ही ॲक्च्युअल प्रोसेसला सुरुवात केली. हा तिचा एकंदरीत सेटअप आहे आणि असं छान पीपीई किट तिने मला घालायला दिलं होतं, जेणेकरून कुठलंही हायजीनदृष्ट्या हलगर्जीपणा होणार नाही. शेवटी इट्स म्हणजे मेडिकल रिलेटेड आहे, स्किनशी रिलेटेड आहे, ब्लेड वापरलं जाणार आहे म्हणजे रक्त येणार आणि तिथे कुठलं इन्फेक्शन होऊ नये, त्यासाठी असं पीपीई किट वापरणं हे खूप सेफ असतं. मी तर घातलंच होतं, म्हणजे ती क्लायंटला तर देतेच देते, बट ती स्वतःही खूप प्रॉपर सगळ्या काळजी घेऊन काम करते. म्हणजे जसं हँडग्लोव्ज घालणं, मास्क घालणं, कॅप घालणं आणि हे जे ती आत्ता करते याला ना आयब्रो मॅपिंग म्हणतात. अशा प्रकारे तिने व्यवस्थित एक वेगळ्या साच्यामध्ये किंवा वेगळ्या मार्किंगने व्यवस्थित माप करून घेतलं, दोन्ही आयब्रोज माझ्या व्यवस्थित आहेत की नाहीत, त्यांना कुठे शेप द्यायला लागेल, कितपत ठेवायच्या, कितपत कमी करायला लागतील, हे सगळं मोजून मापून तिने घेतल्यानंतर मग एक्स्ट्राचे जे माझे केस होते, आयब्रोज मी बट ऑबियस करून गेले नव्हते, ते तिने व्यवस्थित क्लीन केलं. नंतर मग पेन्सिलने ते गाईडलाईन व्यवस्थित फिल करून घेतलं, जेणेकरून कसं होईल की मला ते पाहता येईल की बाबा नंतरचं फायनल रिझल्ट कसं असणार आहे. आणि मग ते मला दाखवून माझं अप्रुव्हल घेऊन मग तिने सुरुवात केली पुढच्या प्रोसेससाठी. मग तिने एक नमिंग क्रीम वापरली. ही नमिंग क्रीम जी आहे ना ती बेसिकली काय करते, ज्या भागात लावली जाते तिथे थोडंसं ना भूल चढते, म्हणजे ती स्किन थोडीशी भूल दिल्यानंतर जशी होते ना अनकॉन्शियस किंवा मग तिकडे टोचलेलं जाणवणार नाही, ब्लेड चाललेलं कळणार नाही अशी होते. आणि ही क्रीम लावून अर्धा तास वाट पाहायची असते, म्हणजे ते त्याचं भुलीचं काम प्रॉपर करेल. त्यानंतर तिने क्रीम काढून घेतली, पिगमेंट घेतलं, डार्क ब्राऊन कलरचं पिगमेंट होतं हे, आणि मग त्यानंतर ॲक्च्युअल काम सुरू केलं. जसं इंजेक्शन देताना किंवा ब्लड टेस्ट करताना वेगवेगळ्या सुया वापरल्या जातात प्रत्येकाला, तसंच या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रत्येकासाठी सेपरेट नवीन सुई वापरली जाते, त्यामुळे ते त्या दृष्टीने सेफ असतं. आणि जर तुम्ही असा विचार करत असाल की ही पेनलेस अशी ट्रीटमेंट आहे तर अजिबात नाही. ही पेनफुल म्हणता येईल, म्हणजे अगदीच पेनफुल असं नाही, बट हो त्रास होतो. टॅटू काढताना जसा त्रास होतो त्याचप्रमाणे त्रास होतो, आणि तेवढं तर तुम्हाला स्वतःची तयारी करून ही प्रोसेस करायला लागेल की एवढा आपल्याला त्रास होणार आहे. त्यामुळे काय होईल, तुम्ही मानसिकदृष्ट्या तयार असाल तर त्रास थोडा कमी होईल. त्यानंतर व्यवस्थित तिने क्लीन करून घेतलं आणि झाल्या झाल्या जो रिझल्ट होता तो असा दिसत होता की जो की मला प्रचंड आवडला होता. म्हणजे एवढ्या छान आणि मापात आयब्रोज माझ्या नव्हत्या कधी, ते पाहून मला खूपच भारी वाटलेलं. आणि मग अशा पद्धतीने माझं फर्स्ट जे सेशन होतं आयब्रोचं ते झालेलं आहे. गुड मॉर्निंग, इट्स डे 2 आणि हे खूपच असं
स्टिकर सारखं दिसतंय ना, तर आय गेस हे सेकंड डे ना जरा जास्त डार्क दिसतं, याची जी इंटेन्सिटी आहे ती खूपच जास्त दिसते. आज डे टू आहे फक्त आणि हे असं दिसतं साधारण. बघूयात आपण नेक्स्ट, आता जसं जसं हील होईल तसं तसं ते कमी होईल असं अश्विनीने सांगितलं. सो लेट्स सी. ऑलमोस्ट 3 आठवडे झालेले आहेत आपण आयब्रो बिडिंग करून, त्याचं पिलिंग झालं आहे, हिलिंग झालं आहे आणि ह्या अशा दिसतात. हे दिसतंय वरती मला आयब्रोज नव्हत्या, तिथे त्यांनी फक्त ना कलर फिल केलाय. खूप सुंदर दिसतंय, म्हणजे मला लिटरली काहीच करावं लागत नाही आयब्रोज ना, म्हणजे मी मेकअप केला, आजही मी मेकअप केला आणि फक्त बोट फिल आलं त्याच्यावर ना आणि आयब्रोज डन. आता पहिला प्रश्न तुमचा असा असेल की हे आयब्रोज केल्यानंतर हेअर ग्रोथला काही प्रॉब्लेम तर नाही, कारण हे फक्त पिगमेंट टाकलं जातं जसं तुम्ही टॅट्यू काढता तसंच, मग त्यामुळे बाकीचे जे केस आहेत आजूबाजूला जे येणारे ते येतात, म्हणजे त्यांची ग्रोथ आहे तशीच राहते, ती कमी होत नाही किंवा काहीच नाही आणि हे फेड होत जातं. असं नाही की अगदीच गायब होईल, पण फेड होतं, म्हणजे तुम्हाला रिटचअप करायची गरज असते. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही रिटचअप करू शकता, नाही वाटलं तरी तुम्ही ते नाही केलं तरी चालणार आहे, पण अगदी ग्रीन पडणं वगैरे हा प्रकार होत नाही आणि त्याची ॲश्युरिटी आहे. त्यामुळे जर तुम्हाला एकदा ट्राय करून पाहायचं असेल तर तुम्ही नक्की पहा. आणि ज्यांच्याकडे मी केलं होतं त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, त्यांचा ॲड्रेस आणि त्यांच्या इन्स्टिट्यूटचं किंवा त्यांच्या मायक्रोबिडिंग त्यांचं लोकेशन टाकून देते, ठीक आहे? तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा, त्यांच्याशी बोला व्यवस्थित, तुमची रिक्वायरमेंट काय आहे ते सांगा आणि मग त्यानंतर तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कंपल्सरी नसतं, म्हणजे जसं मी नेहमी सांगते की मेकअप किंवा परमनंट मेकअप दोन्ही गोष्टी आपल्याला आवड म्हणून करायच्या आहेत, गरज म्हणून करायच्या नाही आहेत आणि मी कुठलंही कंपल्शन करत नाही आहे की तुम्ही हे कराच म्हणून, पण ह्याही गोष्टी आहेत असंही आपण करू शकतो. हे फक्त तुम्हाला समजावं आणि तुमच्यापर्यंत त्याची माहिती पुरवावी की प्रोसेस कशी असते, काय केलं जातं, मग ते कसं दिसतं, मग ते आउटपुट त्याचं कितीपर्यंत कधीपर्यंत राहतं आणि या सगळ्या गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या. होपफुली या व्हिडिओचा तुम्हाला थोडासा फायदा होईल आणि जर नसेल फायदा होणार तर ॲटलीस्ट एंटरटेनिंग तरी वाटलं असेल. अशा अजून बऱ्याचशा व्हिडिओंसाठी किंवा माहिती पूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल, कोणाला हवा असेल, कोणी करायच्या विचारात असेल तर त्यांनाही शेअर करायला विसरू नका.